आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी दरड कोसळल्यानं आंबोली घाटातून होणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर हलक्या वाहनांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी आंबोली घाट सुरू ठेवण्यात आलाय. सायंकाळी 6 ते सकाळी 6 असे 12 तास आंबोली घाट वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पूर्णपणे बंद करण्यात आलाय. आंबोली घाट सुरळीत होण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 महिना लागणार असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी करून सांगितलंय. ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे पूर्णपणे तुटून गेले आहेत. जोपर्यंत तुटलेली संरक्षक कठडे, खचलेला रस्ता आणि दरडी हटवलं जात नाही तोपर्यंत रात्रीच्या वेळी घाट वाहतुकीसाठी बंद राहील अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम विभागाला दिल्यात. दरम्यान घाटात मोबाईल कंपनीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं खुदाई झाल्यामुळं आंबोली घाट रस्ता आणि संरक्षक कठडे कोसळले. या कामाची चौकशी केली जाईल, त्याचबरोबर त्या कंपनीकडून हा खर्च वसूलही केला जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. की जी हेवी ट्रॅफिक आहे ती तळकट कुंभवडे मार्गे सुरू करायला सांगितलेली आहे. आज PWD डिपार्टमेंट तळकट कुंभवडे रस्त्याची पाहणी करेल आणि जी हेवी ट्रॅफिक आहे ती तळकट कुंभवडे मार्गे वळवणे घाटामधून छोट्या गाड्यांची वाहतूक चालूच राहील. फक्त मोठ्या गाड्या या तळकट कुंभवडे मार्गे वळवण्यात येईल. जी दरड आता कोसळलेली आहे त्या ठिकाणी ताबडतोब बांधकाम करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याला काँक्रीटचा वापर, प्रीम जे आता काँक्रीटचे प्लांट्स आहेत त्याच्यावरून काँक्रीट प्रॉक्युअर करतील आणि पाऊस जरी असला तरी हे काम चालू होईल, जेणेकरून आणि नुकसान ह्या रस्त्याचं होणार नाही अशी काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी आता स्कोरिंग झालं, विशेषतः धबधब्याच्या इथं जी जाळी आहे मोठ्या प्रमाणात दगड आल्यामुळे ती जाळी पॅक झाली आणि धबधब्याचं पाणी हे रस्त्यावर आल्यामुळे हा रस्ता डॅमेज झालेला आहे. तर वाहनांसाठी लगेच होऊ शकणार नाही, परंतु हे काम व्हायला महिनाभराचं हे लागेल. तोपर्यंत तळकट कुंभवडेचा व्यवस्थित रस्ता आहे, मध्ये फक्त थोडा कच्चा रस्ता आहे जो फॉरेस्टच्या एरियामधला आहे, तेवढे लोकांना थोडीशी गैरसोय होईल, बाकी तो रस्ता वाहतुकीसाठी योग्य. रात्रीच्या वेळेला मात्र वाहनं बंद राहतील, कारण कोणी जर आतमध्ये पडला तर हे होईल. तर इथं लाईट्स वगैरे लावता आल्या तर त्याचा आम्ही प्रयत्न करू, आणि लाईट्स लावल्या तर मग रात्रीचं कारची वाहतूक सुरू राहील. मान्यता देतो. केबलची खोदाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे जिथं घाट कोसळलेले आहेत, गव्हर्नमेंटने ऑर्डर देतानाच त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की ही कामं तातडीने PWD डिपार्टमेंटने करून घ्यावी आणि याचे पैसे कंपनीकडून वसूल करावे आणि ती कारवाई केली जाईल. चौकशी करणार काय घटना? चौकशी निश्चितपणे होईल, परंतु या घटनेचं मूळ कारण असं आहे की जे वरून मोठ्या प्रमाणात दगड आले, ज्या ठिकाणी लोक पडू नयेत म्हणून जी जाळी बसवलेली होती ह्याच्यामध्ये हे सगळे दगड मध्ये ब्लॉक झाला आणि ते ब्लॉक झाल्यामुळे धबधब्याचं पाणी हे रस्त्यावर आलं आणि त्या पाण्यामुळे स्कोरिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये केबलसुद्धा गेल्यामुळे तिथं चर निर्माण झालेला होता, त्याच्यामुळे अधिकचं डॅमेज झालेलं असलं तरी केबलमुळे हे डॅमेज झालेलं असल्यामुळे निश्चितपणे जिथं केबल आहे तिथंच डॅमेज असल्यामुळे केबलच्या कंपनीकडून हे डॅमेज वसूल केलं. जड अवजड जी वाहनं आहेत ती कंप्लेंट बंद केलेली आहे आणि त्यानंतर एक किमान 1-7 ते 7 ठिकाणी जड म्हणजे रस्ता खचलेला आहे आणि वाहनं ही जड अवजड कंप्लेंट बंद केलेली आहे. फक्त माननीय पालकमंत्री साहेब किसरकर साहेब यांनी आज भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे, साहेबांचे आदेश असे झालेले आहेत, फक्त सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मोटरसायकली आणि कार गाड्या आणि एक भाजीपाल्याची छोट्या गाड्या पिकअप वगैरे ह्या गाड्या सोडाव्यात, बाकी संपूर्ण वाहनं बंद करण्यात आली आहे. रात्रीची कंप्लेंट गाडी म्हणजे कुठल्याच छोट्या पण नाही आणि मोठ्या पण कंप्लेंट पूर्णपणे बंद, पूर्णपणे वाहतूक रात्रीची 6 नंतर ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत कंप्लेंट बंद केली आहे.